शिरूर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्याचं अस्तित्व पणाला लागणार आहे. शरद पवार यांच्याकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, तर अजित पवार यांच्याकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. तब्बल 20 वर्षांच्या कालावधीनंतर आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करत आहेत. त्याला कारण आहे 2019 मध्ये झालेला पराभव. आढळराव पाटील यांना तो पराभव चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय, त्यामुळे त्यांनी अमोल कोल्हेंविरोधात पुन्हा दंड थोपटलेत. सलग 15 वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे आढळराव पाटील आपल्या पराभवाचा वचपा काढू शकतील का? शिवसेना सोडून पुन्हा राष्ट्रवादीत येण्याचा आढळरावांना फायदा होणार का? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब, लाईक व फॉलो करा. आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील आणि देवेंद्र शहा यांची मैत्री सर्वांना माहिती आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. मात्र ज्यावेळी 2004 लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आढळराव पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली, त्यावेळी आढळराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे आढळराव पाटील त्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आले. आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर तब्बल 20 वर्षांनी वर्तुळ पुन्हा पूर्ण होईल. आढळराव पाटील यांची ही घरवापसी केवळ अमोल कोल्हे यांना पराभूत करण्यासाठी आहे. आढळराव पाटील यांच्या मनात 2019 मधला पराभव चांगलाच चालतोय. 2004, 2009 आणि 2014 अशा सलग 3 वेळा ते खासदारकी भूषवणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव एका अभिनेत्यानं केलाय. ही गोष्ट तळागाळात सर्वसामान्य माणसांत पोहोचलेल्या आढळराव पाटलांना निश्चितच टोचत असणार आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी 58,487 मतांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. आढळराव पाटील यांना 5,77,347 मतं मिळाली होती, तर डॉक्टर कोल्हेंना 6,35,830 मतं मिळाली होती. शिरूर लोकसभा मतदारसंघात आंबेगाव, जुन्नर, खेड आळंदी, हडपसर, शिरूर आणि भोसरी या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. 2019 निवडणुकीत आढळराव पाटील हे आपल्या होम पीचवरून आंबेगाव तालुक्यातूनच पिछाडीवर होते. अमोल कोल्हेंना 25,697 मतांची आघाडी मिळाली होती. इथून कोल्हे यांना 1,07,781 इतकी मतं मिळाली, तर आढळराव पाटील यांना 82,084 इतकी मतं मिळाली होती. खेड आळंदी, जुन्नर, शिरूर, भोसरी, हडपसर या मतदारसंघातूनही आढळराव पाटील पिछाडीवरतीच होते. आता या निवडणुकीचा विचार केला तर राजकीय परिस्थिती पूर्ण बदलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचेच 2 भाग झालेत, पवार विरुद्ध पवार असा राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे. यावेळी अमोल कोल्हे यांचं पक्षचिन्ह तुतारी असेल, तर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे घड्याळ असेल. अमोल कोल्हेंना ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची साथ मिळेल, तर आढळराव पाटलांना शिंदेची शिवसेना आणि भाजपाची साथ असेल. पण आढळरावांनी धनुष्यबाण सोडून हाती घड्याळ घेणं हे जनतेच्या किती पचनी पडणार हा प्रश्न आहे. उमेदवारी निश्चित होताच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. गेल्या वेळचा बदला घेण्यासाठीच आपण निवडणुकीला उभा राहणार असून यावेळी निवडून येणार याची 100% खात्री आहे. ही निवडणूक हे सर्व रेकॉर्ड तोडणारी असेल असं आढळराव पाटलांनी म्हटलेलं आहे. तर बदला घेण्यासाठी आढळराव पाटील हे निवडणूक लढणार असतील तर एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने लोकसभेत जाऊच नये का? की फक्त परदेशात कंपन्या असणाऱ्यांनाच लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे? त्यांना जर बदला घ्यावा वाटत असेल तर मायबाप जनता सुज्ञ आहे. निवडणुकीला सामोरे जाण्याचा कोणाचा काय हेतू आहे हे स्पष्ट होत असल्याचं प्रत्युत्तर अमोल कोल्हेंनी दिलंय. दुसरीकडे अमोल कोल्हेंना पाडणारच असा चंग अजित पवारांनी बांधलाय, त्यामुळे ते आढळराव पाटील यांच्या मागे मोठी ताकद उभी करणार हे निश्चित आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगावचे आमदार व मंत्री दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे अतुल वेनके, खेड आळंदीचे दिलीप मोहिते, हडपसरचे चेतन तुपे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर भोसरीचे आमदार महेश लांडगे हे मित्रपक्ष भाजपचेच आहेत. तर शिरूरचे अशोक पवार हे एकमेव आमदार आहेत जे शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद दिसून येते. त्या तुलनेत अमोल कोल्हे यांच्याकडे केवळ शरद पवार नावाचं वलय आहे. त्यांनी कांदा प्रश्न संसदेमध्ये चांगलाच लावून धरल्याने जनतेमध्ये एक वेगळी छाप पडलेली आहे. मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. गावोगावी जाऊन भेटीगाठी देत आहेत,
तर आढळराव पाटील यांनी याआधी शिरूरचं 15 वर्ष प्रतिनिधित्व केल्याने गावागावात त्यांचाही जनसंपर्क आहे. अशी सगळी परिस्थिती असताना जनता पुन्हा कुणाला कौल देणार, अमोल कोल्हे की आढळराव पाटील, हे निकालातच स्पष्ट होईल. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा.